एसएन नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज टाइम 176। नमस्कार, तुम्ही पाहत आहात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहुया आजच्या ठळक बातम्या। कोरोची येथील एसटी कर्मचारी सुनील माने यांचा एसटी हगार शाहपूर येथे अपघातात मृत्यू। कोरोची येथील संत रोहिदास समाज मंदिराजवळ राहणारे सुनील कृष्णा माने वय 45 यांचा सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी एसटी हगार शाहपूर येथे अपघातात मृत्यू झाला। पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, सुनील कृष्णा माने हे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एसटी आगार शाहपूर येथे कामावर हजर झाले होते व आगारात रस्त्यावरून जात असताना सचिन शंकर कोकरे वय वर्ष 42 राहणार देशमुखवाडी कोयना नगर तालुका पाटण जिल्हा सातारा हे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने त्यांच्या ताब्यात असणारे वाहन MH07C7353 ही बस घेऊन दानवड येथे जाण्याकरिता एसटी आगार येथे एसटीची प्राथमिक चाचणी घेत होते। तर एसटी डेपो परिसरात चालत निघालेले एसटी कर्मचारी सुनील कृष्णात माने यांना समोरून जोराची धडक दिली असता ते खाली पडून गंभीर दुखापत होऊन जखमी झाल्याने त्यांना प्रथम निरामय हॉस्पिटल येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना IGM हॉस्पिटल इचलकरंजी येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून पाहता सुनील कृष्णा माने यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। सुनील माने यांचा स्वभाव मन मिळावे असल्याने कोरोची गावात अपघाताची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। तर सदरच्या गुन्ह्याची नोंद शाहपूर पोलिसात झाली आहे। सदरचा तपास शाहपूर पोलीस करत आहेत। आमच्या प्रतिनिधी निहाल ढालाईसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 177।